नमस्कार. आपण हे जे बघत आहात हा माझ्या जीवनातला अतिशय अविस्मरणीय प्रसंग आहे आणि त्याच्याबद्दल मी आपणाशी बोलण्याला आज सुरुवात करत आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खडतर प्रसंग येत असतात. आपण सगळेच जण मला माहिती आहे की अतिशय मेहनत करून आज इथपर्यंत आलेलो. आपलं जर जुनं पूर्वीचं जीवन बघितलं तर आपण प्रत्येकाने खूप मेहनत केलेली आहे. माझ्याही जीवनात तसंच झालं मित्रांनो. माझे वडील मी फक्त 6वीत असताना गेले. मी 3 भावांची जी शिक्षण होती ती माझ्या आईनी अतिशय कष्टपूर्वक आमची पूर्ण केली आणि त्या तिचे कष्ट बघत असतानाच मी माझ्या मनाशी ठरवलं की आपण स्वतः एक मोठा व्यक्ती व्हायचं. आणि मोठा व्यक्ती होण्याकरता तेव्हा माझ्या मनात होतं की एखादा व्यवसाय करायचा आणि व्यवसाय करून आपण चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे आणि आपण आपल्या समाजाला, कारण त्यावेळेला मी आईचे कष्ट, पैशाची अडचण हे सगळं मी अनुभवलं. मी डिप्लोमा इंजिनिअरिंगचा प्रवेश घेतला. मागच्याच वेळेला मी सांगितलं की गोल्ड मेडल घेऊन मी डिप्लोमा इंजिनिअरिंग झालो आणि डिग्रीला मला स्वतःहून ऍडमिशन आली होती पण घेतली नाही आणि आपला व्यवसाय सुरू करायचा म्हणून 2-3 वर्षाचा अनुभव घेऊन मुंबईहून मी ताबडतोब पुण्याला आलो. पुण्याला आलो तेव्हा फक्त 2 वर्षाच्या माझ्या नोकरीमध्ये मला मिळालेले 3,500 रुपये आणि मला आईनी शाळेत असताना घेतलेली सायकल एवढं भांडवल घेऊन बांधकाम व्यवसाय सुरू करायचा हे डोक्यात खूळ घेऊन मी माझ्या मित्रांना सांगितलं, माझ्या कुटुंबियांना सांगितलं. त्या सगळ्यांनी मला अतिशय शांतपणे असं सांगितलं, अरे हे वेड्यासारखं खूळ घेऊन तू जर जाणार असेल तर कुठेतरी अजून अडचणी द्यायची. बांधकाम व्यवसायाला आज किती लागतात, भांडवल खूप लागतं, आपल्याला मागे खूप सपोर्ट लागतो, आपल्या घरची परिस्थिती वेगळी आहे. पण मी या सगळ्यांना शांतपणे उत्तर दिलं की मी माझ्या मनात जे ठरवलंय ते करणारच. मग मी तेव्हा अभ्यास सुरू करायला सुरुवात केली की आपल्याकडे जर भांडवल कमी असेल आणि बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर नक्की आपल्याला काय करायला पाहिजे. तेव्हा मी विचार केला आणि विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं की बांधकाम व्यावसायिकांना 3 जी भांडवल आहे ती खरं महत्वाची आहेत पैसा आणि इतर गोष्टींपेक्षा. ती म्हणजे प्रॉम्प्टनेस, सचोटी आणि ट्रान्सपरन्सी. आणि ह्या पद्धतीने मी माझं कामकाज सुरू केलं मित्रांनो. सुरुवातीला अगदी छोटी छोटी कामं करत आज माझी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली आणि 2007 साली जेव्हा विवेक साप्ताहिकानं पुणे शहरामध्ये शोध सुरू केला की अशा प्रकारचे व्यावसायिक कोण, तेव्हा त्यांना कुठून तरी माझं नाव कळलं. त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि मित्रांनो मी जी मुलाखत दिली ती तशीच्या तशी या विवेक साप्ताहिकामध्ये त्यांनी छापली आणि ते जेव्हा मला अंक मिळाला तो आयुष्यातला अतिशय अविस्मरणीय प्रसंग होता. आपण सगळ्यांनी हा प्रसंग शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.